करोनाचा आजार हा दिवसेंदिवस वसईविरार परिसरात वाढत आहे. एकंदर आपण पाहिलं तर लोक ही तपासणी करण्यासाठी घाबरतात. सुरुवातीला लोक हा आजार अंगावर काढतात आणि नंतर कुठेतरी उशीर होतो आणि त्याच्यामुळे अनेक लोक दगावतात. तर आमचं आव्हान आहे की तुम्ही लवकरात लवकर तपासणी करून घ्या. असंच एक उदाहरण आज आपल्यासोबत आहेत. वसई विरार महानगरपालिकेचे माजी महापौर नारायण मानकर यांना देखील करोनाची लागण झाली होती आणि नुकताच ते करोनातून बाहेर संपूर्ण कुटुंब आलेले. मानकर साहेबांनी आम्हाला आवर्जून सांगितले की मला कुठचेही सिमटम नसताना मी चेक केलं आणि त्यामुळे पटकन मला उपचार मिळाला. अवघ्या 8 ते 10 दिवसात ते पुन्हा फील्डवर आले. आपण चर्चा करूया त्यांच्याशी. मानकर साहेब, काय सांगाल की नेमकं तुम्हाला काय सिमटम्स जाणवत होते सुरुवातीला? माझ्या घरात माझ्या मुलाला 2 दिवस ताप येत होता. 2 दिवसात ताप न गेल्याने मी टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. अँटीजेन टेस्ट घेतली तर आम्ही घरातले वरचे मिसेस सोडून 4 जण पॉझिटिव्ह आलो. लगेच मी मेट्रोपॉलिसला बुकिंग करून दुसऱ्या दिवशी ती टेस्टही केली. परंतु ती टेस्ट येण्याच्या आधीच आम्ही पॉझिटिव्ह आहे समजल्याबरोबर आम्ही डॉक्टर मालकम यांच्याकडे गेलो. माझा भाऊ आणि मुलगा नगरसेवक कल्पेश मांडकर यांना थोडं जास्त प्रमाणात होतं, त्यांना ॲडमिट केलं गेलं. परंतु बाकीच्या कुटुंबातल्या सगळ्यांना आम्हाला डॉक्टरनी गोळ्या दिल्या, सिटी स्कॅन काढले आणि दिवसेदिवस आम्ही लगेच गोळ्या जशा दिल्या गेल्या तसं आम्ही बरे झालो. आणि मुलाला आणि माझ्या भावालाही, भावाला 4 दिवस ठेवलं, मुलाला 2 दिवस ठेवलं. परंतु आता आमच्या घरातले पूर्णपणे सगळे कोविडच्या ह्याच्यातून बरे झालेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे मला सगळ्यांना विनंती करायची आहे की आपल्याला जरासा तरी सुगावा लावला. मला मुळात काहीच सिमटम नव्हते, मुलाला ताप होता, परंतु मी टेस्ट केली, मी पॉझिटिव्ह झालो. पॉझिटिव्ह झाल्यानंतर लगेच उपचार जर आपण सुरू केले तर कोविड हा 8 ते 10 दिवसात बरा होऊन जातो. उदाहरण द्यायचं म्हणजे माननीय आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या कुटुंबात देखील 8 ते 9 लोकांना कोविड झालेला होता, परंतु त्यांनी देखील वेळीच उपचार केले, त्यामुळे हा करोना रोग हा संपूर्णपणे बरा झालेला आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे, आमच्या अनेक नगरसेवकांनी टेस्ट केल्या, काही पॉझिटिव्ह आले, काही निगेटिव्ह आले, परंतु जे जे पॉझिटिव्ह आले त्यांनी लगेच उपचार चालू केले, ते बरे झाले. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की मला ताप आला, 2-4 दिवस थांबलो होतं, असं कृपा करून थांबू नका. तुम्हाला जे काही लक्षणं दिसतील, ताप, सर्दी, खोकला, त्यामुळे लगेच टेस्ट करा. आणि टेस्ट केल्यानंतर पॉझिटिव्ह आले तर त्या दृष्टीने डॉक्टरांचे उपचार जर चालू केले तर आपण ह्या रोगातून पूर्णपणे बरे होऊन जातो. मी 14 दिवसानंतर पूर्णपणे कामाला सुरुवात केली आहे. लोकांमध्ये भीती आहे की आम्हाला तरी कुठेतरी घेऊन जातात आणि कुठेतरी क्वारंटाईन करतात, आम्हाला तिकडे जेवण मिळत नाही, खाण मिळत नाही, त्यामुळे लोक कुठेतरी दजावतात, त्याबद्दल काय सांगा? चुकीची माहिती आहे. महापालिकेच्या माध्यमातून ठिकठिकाणी जेवणाची सोय केलेली आहे. आता जीवदानी मंदिराकडून सगळं जेवण पुरवलं जातं आणि त्याच्यासाठी नोडल ऑफिसर नेमलेलं आहे. आता सुरुवातीला जरा तक्रारी आल्या असतील, पण आता देखील जेवणाच्या किंवा इतर जे काही सेवा पुरवले जातात महापालिकेच्या माध्यमातून त्याच्यात कसल्याही तक्रारी आता येत नाहीत. तुमचा अनुभव काय सांगाल? म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट नव्हतात, घरी होतात, पण काय उपचार मिळाले, काय काय करावं लागलं तुम्हाला? नाही, मी घरी मला डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या वेळच्या वेळी घेत असे, गरम पाण्याची वाफ घेत असे, गरम पाणी सकाळी, दुपारी, संध्याकाळी घेत असे. त्यामुळे हे जे आपले जे रोजचे उपचार आहेत, गरम पाण्याची वाफ घेणे, गरम पाणी घेणं, त्याच्यात हळद, लसूण आणि आपलं आलं ह्याचं मिश्रण टाकणं, ह्या दृष्टीने जर आपण सगळे केलं तर कोविड हा बरा होऊन जातो. माझं उदाहरण तर असं आहे की मला काही देखील लक्षणं नव्हती पण मी पॉझिटिव्ह झालो, पण वेळेवर उपचार केले आणि त्यामुळे मी बरा झालो. काय सांगाल की तुम बहुजन विकासाकडेचे अनेक कार्यकर्ते आहेत, आजही ते लोकांच्या सेवेसाठी आपला जीव धोक्यात घालून ते लोकांची सेवा करत आहेत. आम्ही पाहतो की हो वॉर्डमध्ये फिरतात. होय होय. परंतु त्यांचा तुम्हाला काय सल्ला? त्यांना एकच सल्ला द्यायचा आहे, बऱ्याच जणांनी टेस्ट केली आहे, पण ज्यांनी टेस्ट केली नाही, केवळ खूप ताप आला, सर्दी आला, खोकला आला याचा विचार न करता अगदी काही जरी लक्षणं नसतील तरी टेस्ट करून घ्या आणि पॉझिटिव्ह आले तर वेळेवर उपचार सुरुवात करा. त्या याच्यातून आपण पूर्णपणे बरे होऊ शकतो. तुमच्यासारखं म्हणजे वयाची 70 च्या पास असलेला जर व्यक्ती बरा होऊ शकतो तर सर्वसामान्य देखील बरा होऊ शकतो. या डायबिटीस आणि शुगरवाल्यांना खूप जपावं लागतं असं देखील म्हणतात. त्यावर मी 96 पासून मला शुगर आहे, डायबिटीस विकार आहे आणि अशा परिस्थितीत मला करोना झाला आणि माझं वय 70 आहे. म्हणजे सगळीकडे बातम्या वाचतो की डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर किंवा हृदयविकार असेल तर अशा लोकांना हे होतं, परंतु मला डायबिटीस असताना माझी वयाची 70 चालू आहे अशा परिस्थितीत देखील मी पूर्णपणे बरा झालो आणि मला फक्त घरीच क्वारंटाईन 14 दिवस होतो. मी हॉस्पिटलमध्ये पण भरती नाही, परंतु डॉक्टरांनी दिलेली औषधं आणि बाकी घरगुती जे आपले उपचार आहेत, वाफ घेणं किंवा गरम पाण्याचे हे घेणे, हे केल्याने मी पूर्णपणे बरा झालो आहे. माझं सगळं कुटुंब बरं झालं आहे आणि आता मी सगळे बाहेर फिरतो.
परंतु जर वयाची 70 आसपास असलेला जर एखादा रुग्ण बरा होऊ शकतो तर तुम्ही का नाही होऊ शकत? पण त्यासाठी गरज आहे तातडीने टेस्ट करण्याची. तुम्ही आपले आजार अंगावर काढू नका. कुठेतरी थोडे जरी सिम्पटम्स असतील तर तात्काळ आपली आरोग्य तपासणी करून घ्या, जेणेकरून तुम्हाला लवकर उपचार मिळतील. एच पी लाईव्हसाठी प्रवीण नलावडे, विरार.